नमस्कार मित्रांनो, 10,000 रुपयाच्या बजेटमध्ये फोन घ्यायचा असेल तर मोटोरोलाने आजच लॉन्च केला त्यांचा मोटो G14 हा स्मार्टफोन. क्विकमध्ये याची अनबॉक्सिंग बघूया आणि त्यानंतर मी माझं फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला देणार आहे की हा फोन तुम्ही 10,000 रुपयाच्या किमतीमध्ये घ्यायला पाहिजे किंवा नाही. लगेच अनबॉक्सिंग करूया, पण जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी. बॉक्स जर आपण बघितला मित्रांनो तर अगदी सिंपल आहे, बॅक साईडनं काही डिटेल दिलेले आहे ज्याच्याबद्दल आपण समोर बोलूयाच. अनबॉक्सिंग केल्यानंतर आपल्याला आपला फोन मिळतो, याच्यासोबत एक टीपीयू केस दिलेला आहे आणि याच्या बॉक्समध्येच 20 वॉटचं चार्जर देखील आपल्याला मिळतं, काही पेपरवर्क दिलेलं आहे आणि सोबतच एक टाईप सी केबल मिळतं. मित्रांनो, हा आहे आपला फोन आणि याचा जर का फर्स्ट लुक आणि फील आपण बघायचं झालं तर बॅक साईडनं ज्यात याच्यावरती ॲक्रेलिक ग्लास प्रीमियम डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे याचा लुक जो आहे बॅक साईडचा अगदी जबरदस्त वाटतो. ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि तो देखील अगदी चांगल्या पद्धतीनं प्लेस केलेला आहे. बाकी मोटोरोलाची ब्रँडिंग वगैरे बघायला मिळते, खालच्या साईडनं ज्यात सर्व पोर्ट्स वगैरे दिलेले आहे, राईट साईडनं बटन्स आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर मिळतं जे की चांगल्या पद्धतीनं वर्क करतं. जेव्हा मी याला यूज केलं तेव्हा अगदी परफेक्ट हे काम करतं. वरच्या साईडनं आपल्याला 3.5 mm जॅक दिलेली आहे आणि इकडे जर का आपण सिम ट्रे बघितला तर 2 सिम कार्ड प्लस 1 मेमरी कार्ड जे आहे ते तुम्ही ॲट ए टाईम यूज करू शकता, त्यामुळे हा जो आहे लुक वाईज तर अगदी बेस्ट आहे. कारण समोरून देखील पंच होल डिस्प्ले वगैरे आपल्याला मिळून जातो, बेझल्स वगैरे जे आहे त्या देखील कमी आहे. सो लुकच्या बाबतीत तर मित्रांनो हा फोन मला खरोखर जबरदस्त वाटला. या व्यतिरिक्त आता जर का आपण डिस्प्ले बघायचा झाला मित्रांनो याचा तर येथे ज्या 6.5 इंचचा FSD+ डिस्प्ले दिलेला आहे आणि व्ह्यूइंग अँगल वगैरे जे आहेत मल्टीमीडिया एक्सपिरियन्स करताना अगदी चांगले कलर्स वगैरे बघायला मिळतात. सोबतच पंच होल डिस्प्ले असल्यामुळे लुक जो आहे याचा अगदी चांगला बघायला मिळतो, त्यामुळे डिस्प्ले जो आहे मल्टीमीडिया एक्सपिरियन्स तुम्हाला जर का करायचा असेल तर डिस्प्ले देखील या फोनचा मित्रांनो चांगला आहे. या व्यतिरिक्त जर का आता कॅमेराबद्दल बोलायचं झालं जो की मोस्ट डिमांडिंग पार्ट असतो व्हिडिओचा, मेन कॅमेरा 50 megapixelचा आहे आणि त्याच्यामधून जे अशा प्रकारचे फोटोज येतात. बरेच फोटो काढल्यानंतर लक्षात आलं की चांगले फोटो येतात या प्राइस रेंजमध्ये. आणि जो फ्रंट सेल्फी कॅमेरा दिलेला आहे मित्रांनो तो 8 megapixelचा आहे, बट फोटोज खरोखर जबरदस्त येतात. इनडोअर जर का लाईट कंडिशन चांगली असेल तर त्यावेळेस ज्यात 8 megapixelचा कॅमेरा असला तरी देखील फोटो जे आहे ते प्रत्येक वेळेस चांगले मला बघायला मिळाले. कमेंट करून सांगा की फोटो कसे वाटतात. या फोनचा परफॉर्मन्स देखील मित्रांनो चांगला आहे कारण यामध्ये युनिसॉक T616 हे प्रोसेसर दिलेलं आहे. बरेच फोन आहे या रेंजमध्ये ज्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खालच्या लेवलचं प्रोसेसर दिलेलं आहे, त्यामुळे परफॉर्मन्स याचा चांगला मिळून जातो. सोबतच याच्यामध्ये जे आहे 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळतं आणि जी रॅम टाईप आहे मित्रांनो ती आहे LPDDR4X आणि सोबतच स्टोरेज टाईप दिलेला आहे ती आहे UFS 2.2. एकंदरीतच परफॉर्मन्स डेली लाईफ म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, अगदी जबरदस्त आहे. या व्यतिरिक्त जर का मल्टीमीडिया एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर डिस्प्ले जो आहे तो या प्राइस रेंजमध्ये Full HD+ दिलेला आहे. व्ह्यूइंग अँगल वगैरे जे आहेत ते चांगले बघायला मिळतात. जो एक्सपिरियन्स घेता तुम्ही जर का व्हिडिओज वगैरे बघत असाल तर येथे देखील तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही. आणि सोबतच मित्रांनो याच्यामध्ये ज्या ड्युअल स्पीकर मिळतो विथ Dolby Atmos सपोर्ट, त्यामुळे याचा लाऊड स्पीकर आपल्याला बघायला मिळतो. आणि जर का मित्रांनो तुम्ही मल्टीमीडिया जास्त यूज करत असाल तर बॅटरी बॅकअप देखील तसाच असायला पाहिजे. यामध्ये 5000 mAh बॅटरी दिलेली आहे आणि सोबतच बॉक्समध्येच आपल्याला 20 वॉटचं चार्जर मिळतं, त्यामुळे बॅटरी बॅकअपचं नो टेन्शन. 1 दिवसापेक्षा जास्तीचा बॅटरी बॅकअप जो येतो आरामात या फोनमध्ये मिळून जातो. बाकी मित्रांनो आता ओव्हरऑल जर का सांगायचं झालं तर या प्राइस रेंजमध्ये डिस्प्ले वगैरे चांगला मिळतो, डिझाईन वगैरे जे आहे ते देखील याची चांगली दिलेली आहे, कॅमेरा जो आहे ओव्हरऑल चांगला मिळतो आणि बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहे मला तरी या फोनमध्ये अगदी जबरदस्त वाटल्या. या फोनची प्राईस जी आहे मित्रांनो लॉन्च प्राईस आहे 9,999 रुपये. सोबतच जर का आपण इफेक्टिव्ह लॉन्च प्राईस बघितली विथ बँक ऑफर तर ती आहे फक्त 9,249 रुपये. आणि त्या प्राईस रेंजमध्ये मी तुम्हाला हा फोन नक्की सजेस्ट करतो की जर का तुमचं एवढं बजेट असेल तर हा फोन तुम्ही नक्कीच घेऊ शकता, एक चांगला परफॉर्मन्स तुम्हाला या फोनमध्ये मिळेल. बाकी डिटेल्स आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, नक्की चेकआउट करा. आणि असेच टेक व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.